नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौचित्र रेखा रवींद्रनाथ जाधव आपल्यासाठी कविता सादर करते. इयत्ता चौथी विषय मराठी, कविता 11 नाखवा दादा नाखवा दादा. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काम काय. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काम काय. खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. दिसेल किती छान छान हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा फुलविल फुगवतील गाल. त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाहाती पक्षी आपले फुलवून अंग. उन्हात त्यांच्या संगे नाहाती पक्षी आपले फुलवून अंग. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काय काम. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काय काम. पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख, पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख. कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख. आभाळत रंगीत ढग, ढगामध्ये इंद्र कमान, कमानीवरून घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान. कमानीवरून घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय. सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय. सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्या. काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काय काम. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय. नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काम काय. खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझ काय काम.